किती तीन अंकी नैसर्गिक संख्यांना पाचने भाग जातो ते काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा पाचने ने भाग जाणाऱ्या तीन अंकी नैसर्गिक संख्या पुढील प्रमाणे शंभर एकशे पाच एकशे दहा डॉट 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 नऊशे पंच्याण्णव आणि पुढे इथे एक कृती दिली आहे त्यामध्ये काही रिकाम्या जागा आहेत ते आपल्याला भरायच्या आहेत तर बघा इथे काय सांगितलं आहे ए बरोबर शंभर अंक गणिती श्रेडीचं पहिलं पद शंभर आहे म्हणून इथे शंभर दिलेलं आहे त्यानंतर डी बरोबर किती तर डीची आपल्याला इथे किंमत भरायची आहे तर डीची किंमत कशी काढणार आपण इथे बाजूला तुम्हाला मी सोडवून दाखवतो डी बरोबर काय आहे सूत्र टी टू वजा टी वन बरोबर टी टू ची किंमत काय तर दुसरं पद दुसरं पद इथे आहे एकशे पाच म्हणून इथे लिहिलं एकशे पाच वजा टी वन टी वन आहे इथे शंभर म्हणून इथे लिहिलं शंभर तर बघा एकशे पाच वजा शंभर उत्तर आलं पाच तर ही आपल्याला डीची किंमत मिळाली सामान्य फरक मिळाला जो आहे पाच म्हणून आपण इथे ह्या रिकाम्या जागेत लिहायचं आहे डी बरोबर पाच त्यानंतर टी एन म्हणजे शेवटचं पद काय आहे नऊशे पंच्याण्णव ते आपण इथे ते आपल्याला इथे दिलेलं आहे पुढे टी एन बरोबर आणि रिकाम्या जागा आणि पुढे कारण दिले आहे रेफरन्स दिला आहे सूत्र म्हणजे आपल्याला इथे सूत्र लिहायचं आहे तर टी एनचं सूत्र काय आहे आपल्याला माहिती असायला हवं जे आहे टी एन बरोबर ए अधिक कवसात एन वजा एक कंसपूर्ण गुणिले डी तर हे जे सूत्र आहे हेच सूत्र आपल्याला इथे लिहून घ्यायचं आहे तर टी एन ऑलरेडी लिहिलेलं आहे बरोबर आहे मग आपल्याला इथे ए अधिक कवसात एन वजा एक कंसपूर्ण गुणिले डी तर हे इथलं लिहिल्यानंतर आता आपण पुढे सोडवूयात तर टी एनची किंमत आपल्याला इथे काय दिली आहे टी एनची किंमत दिली आहे नऊशे पंच्याण्णव ती किंमत आपण इथे भरूयात म्हणून नऊशे पंच्याण्णव बरोबर एची किंमत काय आहे शंभर ते इथे लिहिलं शंभर त्यानंतर अधिक एन किती आहे तर एन आपल्याला माहीत नाही त्यामुळे एनची किंमत आपण एन, एन लिहिणार वजा एक कंसपूर्ण गुणिले ची किंमत आपण शोधली आहे पाच म्हणून इथे लिहायचं आहे गुणिले पाच ओके तर पुढे आपण काय करूयात हे नऊशे पंच्याण्णव जसेच्या तसे येतील बरोबर हे शंभर देखील जसेच्या तसे येतील आता हा गुणाकार करून घेऊयात तर एन गुणिले पाच आलं अधिक पाच एन आणि वजा एक गुणिले पाच आलं वजा पाच आता आपण काय करूयात हे बघा इथे ही जागा रिकामी जागा आहे तर ह्या रिकामी जागात आपण ही स्टेप पूर्ण लिहून घेऊयात ओके तर आपण इथे लिहूयात एकशे पं पन्... नऊशे पंच्याण्णव ऑलरेडी इथे आहेत म्हणून पुढे आपण लिहूयात शंभर अधिक पाच एन वजा पाच तर ही स्टेप आपण लिहून घेतली तर आता आपली फक्त शेवटची रिकामी जागा भरायची तर हे जे आता समीकरण आहे ते आपण पुढे सोडवत जाऊयात ओके तर बघा हे नऊशे पंच्याण्णव पुन्हा जसेच्या तसे येतील बरोबर शंभर वजा पाच उत्तर आलं पंच्याण्णव अधिक हे पाच एन जसेच्या तसे आले म्हणून हे नऊशे पंच्याण्णव जसेच्या तसे आपण घेऊयात त्यानंतर हे जे अधिक पंच्याण्णव आहेत बरोबर चिन्हाच्या उजवीकडे त्याला आपण डावीकडे घेऊयात त्यामुळे ते झाले वजा पंच्याण्णव बरोबर हे पाच एन जसेच्या तसे आले म्हणून नऊशे पंच्याण्णव वजा पंच्याण्णव उत्तर आलं नऊशे बरोबर हे पाच एन म्हणून हे नऊशे जसेच्या तसे आले त्यानंतर हे जे पाच एन आहेत म्हणजे पाच गुणिले एन आहेत त्यातील पाच आपण बरोबर चिन्हाच्या डावीकडे आणल्यानंतर ते भागिले होतील म्हणून छेद पाच बरोबर एन आता बघा पाचाने नऊशेला भाग द्यायचा आहे तर पाच एके एक पाच आणि पाच एके एक पाच राहिले चार पाच आठ चाळीस आणि शून्य म्हणजे आपल्याला इथे एनची किंमत किती मिळाली तर एन ची किंमत आपल्याला मिळालेली आहे एकशे ऐंशी आता ही एकशे ऐंशी जी किंमत आपल्याला मिळालेली आहे ती आपण ह्या रिकाम्या जागेत लिहूयात म्हणजे आपल्याला यांची किंमत किती मिळाली एकशे ऐंशी तर बघा आपण ही कृती अशा पद्धतीने पूर्ण करू शकतो हे विषय तुम्हाला मी रफ वर्क करून दाखवलं हे तुम्हाला लिहिण्याची गरज नाही हे फक्त तुम्हाला समजावून सांगण्यासाठी मी सोडवून दाखवलेलं आहे तर अशा पद्धतीने आपला हा प्रश्न कंप्लीट झालेला आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आठवणीने आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा म्हणजे आपल्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तर या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबत भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू